ज्ञानिक विद्यालयाच्या चा यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत इयत्ता दुसरी विषय मराठी कविता अठरावी हिवाळा बालमित्रांनो तुम्हाला माहीतच आहे मुख्य ऋतू तीन आहे उन्हाळा पावसाळा हिवाळा आज आपण अनंत कांबळे यांची हिवाळा ही, ही कविता पाहणार आहोत हिवाळा या ऋतूमधील निसर्गाचे वर्णन या कवितेत केले आहे थंडीच्या मोसमात डोंगर तळे झाडे व गुरे यांच्यावर कोणता परिणाम होतो ते या कवितेत सांगितलेले आहे चला तर मग प्रथम आपण कवितेचा अर्थ पाहू व नंतर त्याचे गायन करू डोंगराच्या पलीकडे शेकोटी जळे शेकत बसलेत डोंगर निळे कवी सांगत आहे की थंडीच्या ऋतूमध्ये डोंगराच्या पलीकडे जो सूर्य उगवतो त्याचा प्रकाश कसा आहे तर त्याचा प्रकाश पिवळा शेकोटीसारखा वाटतो आणि डोंगराच्या पलीकडे जणू शेकोटी पेटली आहे निळे झालेले डोंगर शेकोटीजवळ अंग शेकत बसले आहेत असा भास होत आहे उंच आभाळात रंगच जुळे तळ्यात संत धुके विरगळे उंच आभाळात रंग जुळले आहेत असा भास होत आहे त्याचप्रमाणे तळ्यामध्ये जणू काही धुके सावकाशपणे विरगळले आहे असे वाटत आहे म्हणजेच तळ्यामध्ये पाणी नसून सर्वत्र धुकेच पसरले आहे असा भास होत आहे झाडावर डुलतात पिवळी पिवळी फुले उसाला लागलेत लांब लांब तुरे बालमित्रांनो झाडावर सगळीकडे कसली फुले डुलत आहे तर झाडावर पिवळी फुले मजेत डुलत आहेत हालत आहेत असे वाटत आहे उसाला लांब लांब तुरे फुटले आहेत आणि या थंडीच्या दिवसात ऊसाचे पीक काय झालेले आहे तर पूर्णपणे वाढलेले आहे पूर्णपणे पिकलेले आहे ऊस तयार झालेला आहे ऊस अन शेंगा चिंचा आणि बोरे पेरू ही पिकून झालेत पिवळे ऊस शेंगा चिंचा बोरे ही फळे थंडीच्या दिवसात पिकलेली आहेत म्हणजेच तयार झालेली आहेत सुद्धा पिकून पिवळे झालेले आहे। थंडीचा वारा पोटभर चारा उंडार तो चौकूर गाईचा गोरा अशा या थंडीच्या दिवसांमध्ये गारगार वारा सुटला आहे थंड वारा सुटला आहे हिरव्यागार गवताचा चारा गुरांना पोटभर खायला मिळत आहे पोटभर चारा खाऊन नुकताच तरुण झालेला गायीचा गोरा म्हणजे तरुण बैल आनंदाने चौकून उधळत आहे हुंदळतो आहे म्हणजेच तो तरुण बैल चार पायांवर सगळीकडे उधळतो आहे आता आपण कवितेचे गायन करूया डोंगराच्या पलीकडे जळे शेकत बसले डोंगर निळे डोंगराच्या पलीकडे शेकोटी जळे शेकत बसले डोंगर निळे उंच भाळात रंगत जुळे तळ्यात संत धुके विरगळे उंच भाळात रंगत जुळे तळ्यात संत धुके विरगळे झाडा भडुलतात पिवळी पिवळी फुले उसाला लागलेत लांब लांब तुरे झाडा भडुलतात पिवळी पिवळी फुले उसाला लागलेत लांब लांब तुरे ऊस अन शेंगा चिंचानी बोरे पेरू हि पिकून झालेत पिवळे ऊस अन शेंगा चिंचानी बोरे पेरू हि पिकून झालेत पिवळे थंडीचा वारा पोटभर चारा उंडार तो चौकूर शब्दार्थ हिवाळा थंडीचा ऋतू किंवा मोसम शेकोटी लाकडे पेटवून केलेली आग धुके पाण्यावर तरंगत असलेली वाफ शेकणे अंग उब्दार करणे जुळे एकत्र येतात संत सावकाश हळू विरगळे मिसळून जाणे तुरे उषाच्या शेंड्यावरची पाती चारा हिरवे गवत उंडारतो हुंदळतो किंवा उदळतो चौकूर चार पाय गोरा तरुण बैल